नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी जे बोलले ते काहीसं अपेक्षित होतं. या भाषणाची जनतेला आता सवय झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांचा पाढा वाचला आणि नवे संकल्पही सोडले. गेल्या 4 वर्षात आपल्या सरकारनं काय काम केलं या प्रश्नाचं उत्तर द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा एकूणच आवेश आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होता. आजची रोखठोक चर्चा यावरच. लाल किल्ल्यावरून बिगुल फुंकलं. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, त्याचबरोबर शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हे आणि आपण काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते भाई जगताप यांनाही लवकरच चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहोत. केशव उपाध्ये, पहिला प्रश्न स्वाभाविक तुम्हाला आहे. जे भाषण झालं ते लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेलं भाषण होतं का निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे? असं आहे प्रसादजी, आपण पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात, त्यामुळे आपण काय अर्थ काढायचा हा आपला अधिकार आहे. त्यामुळे तो प्रचार होता का काय होता हे आपलं मत आहे, त्या मताबद्दल मी आदर आहे, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मुळामध्ये असं आहे की लाल किल्ल्याचं जे व्यासपीठ आहे, एका अर्थाने देशाची प्रगती कशी झाली काय झाली हे आपल्या जनतेला सांगण्याचा एक वर्षानुवर्ष प्रघात आहे. यापूर्वीची भाषणसुद्धा तशाच स्वरूपाची होती, पण त्यावेळच्या म्हणजे या सरकारच्या येण्यापूर्वीच्या मधल्या UPA सरकारची 10 वर्षातली भाषणं ही तशी कोणाच्या लक्षात राहिली नाहीत, कारण तशी परिस्थितीही होती. मात्र या प्रत्येक भाषणानं मोदींचं हे वैशिष्ट्यपूर्ण ठरलं गेल्या 4 वर्षातलं. आणि स्वाभाविकपणे आजसुद्धा गेल्या 4 वर्षामध्ये या सरकारने काय काय प्रगती केली, अगदी सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न कसा केला गेला हे सांगण्याचा नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला गेला. आता ह्याच्यामध्ये कुणाला निवडणुकीचं बिगुल वाटले, कुणाला अन्य काही वाटलं, तर त्यामध्ये मला त्यातलं काहीच म्हणायचं नाही. आमचा संबंध किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांपर्यंत गेल्या 4 वर्षातली केलेली कामं ही नेण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी सांगितल्या, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुम्ही लगेच म्हणाल, म्हणजे पुन्हा प्रश्न पत्रकारांनीच उपस्थित केला असता, तुम्ही पहिल्या वर्षी हे म्हणाल त्याचं काय झालं? तर स्वाभाविकपणे पहिल्या वर्षी जनधनची योजना घोषणा केली होती, 32 कोटी जनधन अकाउंट उघडली गेली, मधले 6,000 भ्रष्टाचाराचा मुद्दा, राजीव गांधींचं विधान तुमच्या लक्षात असेल की 1 रुपयातला 15 पैसे फक्त शेवटपर्यंत जातात, आज पारदर्शकतेचा मुद्दा आणला, थेट अकाउंट ट्रान्सफर सुरू झालं, 6 कोटी लोकं जी अशी मधले असते ती काढून टाकली, अशा अनेक गोष्टी, 90,000 कोटी त्यातनं वाचले, अशा अनेक गोष्टी गेल्या 4 वर्षातले जे सकारात्मक बदल आहेत, 18,000 गावापर्यंत वीज गेली, गॅस लोकांपर्यंत पोहोचला आहे, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला. स्वाभाविकपणे आता त्याला लोक मांडणार की त्याला आधार 4 वर्षापूर्वी, तर त्याच्यापूर्वीची परिस्थितीच तशी होती, एक धोरण लकवा ज्याला म्हणतात अशी परिस्थिती त्यापूर्वी होती. आणि त्या बॅकग्राऊंडवरती ही कामगिरी, कदाचित लोकांना असं वाटेल की निवडणूक प्रचार, पण वास्तव पण तेच आहे, जे देशाची प्रगती झाली ती लोकांसमोर मांडण्याचा मोदींनी प्रयत्न केला. केशवजी, आपण ज्या पद्धतीनं भूमिका मांडली त्यावरून एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाच्याकडे इतका प्रभावी हा दुसरा प्रचाराचा चेहरा नाही. अत्यंत स्वाभाविक आहे, त्यात काही गैर असं नाही आहे. पण ज्या पद्धतीची माहिती माझ्यासमोर आहे ती असं दाखवतीय की सर्वसामान्य जनतेमध्ये त्याबद्दलची कन्व्हिन्सिंग ताकद ही क्षणाक्षणाला काही अंशी कमी होती आहे. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, Zee24 तासनी जो मोदी सरकारच्या कारकिर्दीबद्दलचा पोल केला त्याची आकडेवारी आपल्याकडे आहे आणि ती अशी सांगतीय की सुमारे 47% जास्त लोकांचं म्हणणं असं आहे की होय, मोदींनी दिलेली आश्वासनं पाळली आणि आम्ही त्याबद्दल समाधानकारक आहोत. आत्ता स्क्रीनवर आपण त्याच्याविषयीची माहिती पाहतोय. या पोलमध्ये विविध लोकांनी आपली मतं अधिकृतरित्या नोंदवलेली आहेत, पण 52% लोक आजही म्हणतायत की नाही, आम्ही कारकिर्दीबद्दल समाधानी नाही. नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत. नीलम गोऱ्हे, ही चर्चा खरं तर आपण काल सुरू केली, आज त्याचा एक नवीन टप्पा आपण अनुभवतो आहोत. आजच्या भाषणामध्ये तुम्हाला असं वाटतंय ज्या पद्धतीचे दावे भारताचे पंतप्रधान या नात्यानं नरेंद्र मोदींनी केले, त्या दाव्यांच्या आधारे जनता ही आपलं मत बदलेल?
एक असं दिसतं आहे की पहिली म्हणजे आज मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करण्यासाठी संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा ठेवते. त्याचबरोबर जे जवान मृत्यूमुखी पडलेले आहेत, शहीद झालेले आहेत, त्यांना स्वातंत्र्य सैनिकांना मी मनपूर्वक आदरांजली व्यक्त करते आणि मग पुढे बोलते. एक तर पहिली गोष्ट अशी आहे प्रसादजी की हे भाषण आणि तुम्हाला पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षानंतरचं भाषण आपण जर का आठवण केली तर देहबोली आणि भाषा ही मोदी साहेबांची निश्चितपणाने बदललेली आहे. काही मुद्द्यांचं जे परत परत मुद्दे गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी आले, विशेषतः नोटबंदीसारखा मुद्दा आहे किंवा रोजगाराची संख्याबद्दलचे जे त्यांचे दावे आहेत त्याच्यावरती जसं टीका झाली आहे काही प्रमाणामध्ये, किंवा त्यांची स्वतःची काही कारणं असतील, मी आता त्याच्यात निष्कर्ष मांडू शकत नाही पण निरीक्षण निश्चितपणाने मांडू शकते, तर ते मुद्दे आपल्याला त्यातून बदललेले दिसत आहेत. दुसरं, ते जसे देशाचे पंतप्रधान आहेत तसं त्यांचं एक नजर जगामधल्या प्रतिमेमधलं सुद्धा आहे. आणि मी त्यांच्या भाषणाबद्दलचे तीन भाग करीन. त्याच्यात एक, पहिला म्हणजे एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांचं भाषण आहे. परंतु मुद्दा असा आहे प्रसाद की उक्ती आणि कृती याच्यामधलं जे अंतर आहे त्याच्यामुळे लोक समाधानी नाही आहेत, ही त्यातला भाग आहे. मला वाटतं केशव उपाध्यांना आपण याच्यावर थेट प्रश्न विचारायला हवा आणि तो थेट प्रश्नाचं उत्तर केशव उपाध्यांनी द्यायला हवं की उक्ती आणि कृतीतलं अंतर. नीलम गोऱ्हेंचं हे विधान यासाठी महत्वाचं आहे कारण त्यांच्या पक्षाचं नेतृत्व सुद्धा हेच म्हणतं की मोदी साहेब लाल किल्ल्यावरून खरं बोला. अशा प्रकारे पंतप्रधानांना पक्षाच्या अर्थातच एनडीएच्या एका सहयोगी घटक पक्षांना ऐकवण्याची वेळ का आली आहे? असं आहे, नीलमताई त्यांच्या पक्ष भूमिका मांडतायत, त्यामुळे त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकाराबद्दल मी आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्यात, त्यांनी लोकांसमोर जावं, लोक काय ते खरं खोटं ठरवतील. मुद्दा इतका आहे सगळ्या विषयामध्ये असा आहे की उक्ती आणि कृती हे काही जणांनाच वाटते का मोठ्या प्रमाणात लोकांना वाटते. शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये तुम्ही ज्या लोकांकडे जाऊन मतं घ्यायची असतात आणि त्याच्यावरती लोक निवडून येत असतात. आपण एक क्षणभर असल्याचं गृहित धरू प्रसाद काथे की तुम्ही जो सर्वे घेतला आता आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं 47% लोक समाधानी आहेत आणि 53% नाही आहेत. अगदी हा सॅम्पल किती असू, मी सॅम्पलच्या चर्चेत स्वामी जात नाही, मी तो तुमचा सर्वे मान्य करतो. पण हा निकष जर लावायचा ठरला, 47% निकष जर लावायचा ठरला प्रसाद काथे, तर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वाधिक लोकप्रिय सरकार असं हे म्हणावं लागेल. कारण नेहरूनं सुद्धा 47% हे मिळालेली नव्हती. सगळ्यात हायेस्ट ज्यावेळी राजीव गांधींचं होतं त्यावेळी 43% मतं त्यावेळी होती. त्यामुळे मुळामध्ये या गणितामध्ये जायचं कारणच नाही की 47% की 43%. तुम्ही सर्वे केला, तुमच्या सर्वेचा आम्हाला आदर आहे. नीलम गोऱ्हेंनी उक्ती आणि कृतीतला भेद मांडला. 4 दिवसात मला असं वाटतं केशवराव आपण उक्ती आणि कृतीतल्या भेदावर येऊ. उक्ती आणि कृतीच्या भेदाविषयी सांगा, बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हा आक्षेप आता इथं नोंदवला गेलाय. काथे मी त्याच्याकडेच येतोय. काथे मी तुमचा सर्वेचा संदर्भ घेऊनच हे सांगतोय. काथे मी तुमच्या सर्वेचा संदर्भ घेऊनच हे सांगतोय की जर असं असेल, नाही नाही काथे तुमच्या संदर्भ घेऊनच सांगतोय की या देशातल्या लोकशाहीमध्ये शेवटी निवडणुका ठरवल्या जातात. प्रसाद काथेनं काय वाटतं, केशव उपाध्यायांना काय वाटतं की नीलमताईनं काय वाटतं याच्यावरती उक्ती कृतीला फरक ठरत नाही. तर लोकशाहीमध्ये लोक निवडून देतात आणि त्यांना काय वाटतं बहुसंख्याकांना ते महत्वाचं असतं. आणि या देशातला 47% जरी वाटत असेल तरी ती सर्वाधिक लोकसंख्येवरी ह्याचं भान आपल्याला विसरता कामा नये. त्यामुळे सर्वसामान्य जनता आजही नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे हे आपल्याला विसरून चालणार आहे. आणि त्यांच्या मनात असं काही नाही. आता काही जणांचे चष्मे बदलले आहेत, काही जणांना वेगळंच वाटतं, काही जणांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. ते त्यांच्याबरोबर आमचा संबंध जनतेशी आणि जनता आमच्या पाठीशी हे नक्की. नीलमताई आपल्याला काही बोलायचं होतं अगदी थोडक्यात. नाही प्रसाद, काय माहिती आहे आपण या भाषणावरती चर्चा करायला आजचा कार्यक्रम आहे आणि पोल पण एका बाजूला चाललेला आहे, पण मला त्याच्यात एक मांडायचं होतं. त्याच्या आधीच आपण केशवकडे गेला. माझं काय म्हणणं आहे, आपल्याला विनंती राहील म्हणजे सवाल जवाब सारखे माझे आणि केशवचे घडवण्यापेक्षा एक आमचं माझं म्हणणं होऊ दे, त्याच्यानंतर शेवटी त्याला काय बोलायचं आहे ते मध्ये मध्ये बोलून घ्या. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की सेंटर स्टेज मी सांगत असं होते की जगामधचं सुद्धा लक्ष आहे. भाई जगताप आलेत का? हां. तर जगाचं लक्ष आहे या भाषणावरती म्हटल्यावरती काही मुद्द्यांचा त्यांना परामर्श करणं
क्रमप्राप्त होतं आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की महिलांचा जो त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल मला मनापासून समाधान वाटतंय. म्हणजे यासाठी समाधान वाटतंय, परत उक्ती आणि कृतीचा मुद्दा तिथे येतोय, परंतु महिला जजेसची संख्या वाढलेली आहे. मुख्य म्हणजे तलाक पीडित महिलांच्या संदर्भामध्ये मला वाटत नाही काँग्रेसच्या कुठल्या पंतप्रधानांनी राज याच्यावरती दिल्लीमधून अशा 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये कधी त्यांच्या बाजूने बोलायची हिंमत केली असती म्हणून. त्याच्यामुळे प्रसाद मतभेद आहेत काही मुद्द्यांवर, अंमलबजावणीबद्दल आहेत, अनेक मुद्द्यांवर आहेत, पण तलाक पीडित महिलांबद्दल ते जे बोलले ते मतांसाठी असेल, कशासाठी असेल, त्याच्या हेतूत आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर मला इथे उल्लेख करायला पाहिजे म्हणजे बलात्काराच्या प्रश्नावरती पूर्वी पण ते एकदा बोलले होते की तुम्ही स्वतःच्या मुलांना विचारता का कसं वागता म्हणून. हे आत्तापर्यंत खरंच सांगते की दुर्दैवानी म्हणेन मी की कधीच कुठल्या पंतप्रधान दुसरे बोललेले नव्हते की पुरुषांनी कसं वागलं पाहिजे याबद्दल त्यांनी काही गोष्टी सुनावलेल्या आहेत. त्याला अतिशय महत्त्व आहे आत्ताच्या परिस्थितीत. आणि ह्या सगळ्या महिला अत्याचारांच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर 2030 पर्यंत 50-50% महिला प्रत्येक क्षेत्रात असाव्यात असं जगामध्ये सगळीकडे ठरलेलं आहे. त्याच्यावरती नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः सही केलेली आहे, त्याचं स्मरण करून ते बोललेले आहेत. परंतु त्याचबरोबर माझा उक्ती आणि कृतीबरोबरचा एक मोठा आक्षेप जो आहे तो म्हणजे आता केशव म्हणत आहेत की बाबा शेवटी जनतेच ठरवत असते, खरं आहे, पण केशव असे की एका माणसाचा आवाज 50 लोक बोलतायत आणि पाठिंबा देत आहेत आणि एका व्यक्तीच्या आवाजाला 48 लोक पाठिंबा देत आहेत म्हणजे सत्य असतं ते 50 लोकांचं असतं, हे विजय त्यांचा असतो, पण सत्य लोकांच्या प्रश्नाचं वेगळं असू शकतं याचं भान सुद्धा सत्ताधाऱ्यांनी ठेवलं पाहिजे, हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मला भाग वाटतो की लोकसहभाग जो आपण म्हणतोय ना, त्या लोकसहभागाच्या मध्ये खरोखर जे शेतकरी आहेत किंवा बाकीचे सामान्य लोक आहेत यांचा सहभाग आणि त्यांच्यामधलं आज सामाजिक वातावरण जे अत्यंत गढूळ झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी जसं ते मॉब लिंचिंगबद्दल बोलले होते तसं समाजातल्या एकोप्याबद्दल कृतीविषयक काहीतरी त्यांनी अजून बोलायला हवं होतं असं मला खास करून वाटतं. कारण ते जे भाषण देतात ते त्यांनी व्हिजन मांडली पुढचं देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला थांबवतो. आपल्याबरोबर चर्चेमध्ये भाई जगताप सहभागी झालेले आहेत. भाई जगताप, आपण सगळं भाषण निश्चितच ऐकलंय अशी आमची अपेक्षा आहे. एक प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित राहतो. आजच्या भाषणाला ऐकण्यासाठी राहुल गांधी पहिल्या रांगेत बसले होते आणि ते ऐकत होते वारंवार की 2013ची गती जर या सरकारची असती तर अनेक वर्ष लागली असती, पिढ्या खपल्या असत्या, पण अशा आज ज्या प्रकारची प्रगती आणि विकास शक्य झाला आहे तो शक्य झाला नसता. लाल किल्ल्यावरून अशा प्रकारचं भाषण अपेक्षित आहे का? नाही, आता असं आहे की याच्यामध्ये हे भाषण म्हणजे दोन भागामध्ये मी या भाषणाकडे पाहतो. एक, येणाऱ्या 2019च्या निवडणुकीचं बिगुल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं वाजवलं आहे. दोन, तुम्हाला मला फक्त घेऊन जायचं आहे ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतरचा जो स्वतंत्रता दिवस होते त्या दिवसाकडे आपल्याकडे घेऊन जायचं आहे मला. आणि आपण ते केलं तर बरं होईल. एक विंडोमध्ये त्यांचं ते भाषण आणि आत्ताचं भाषण असं जर तुम्ही जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ते मागच्या पानावरून पुढे आणि तेच मुद्दे, त्याच गोष्टी, त्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याची त्यांची ती त्यांच्याकडे ती ही आहे, म्हणजे वक्तृत्व त्यांचं आहेच, वादच नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे काय त्यावेळेला सांगितलं मी हे करणार, म्हणजे 4 वर्षापूर्वी, आता ते झालेलंच नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दबळ करणार, आता हे तर त्याही वेळेला सांगितलं, म्हणजे निवडणुकीत सांगितलं तर वेगळं. लाल किल्ल्या आपल्या ह्याच्यावरनं केलं होतं, तिथून जिथून भाषण केलं होतं लाल किल्ल्यावरनं तिथून सांगितलं होतं, आजही तेच सांगतात आहेत. त्यामुळे एक गोष्ट त्यांनी जी सांगितले ती नम्रपणे सगळ्यांचा आदर ठेवून मला सांगावीशी वाटेल. त्यांनी त्या याच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये जी आकडेवारी दिली ती धांदांत खोटी आणि हे करणारी आहे, फसवणारी आहे. आणि त्याच्यामध्ये जो मुद्रा बँकेच्या माध्यमातून दिलेलं कर्ज असं जे माझ्या माहितीप्रमाणे 4 कोटीप्रमाणे 3 कोटी किंवा 13 कोटी असं काही जो काय आकडा सांगितला आहे तो अतिशय दिशाभूल करणारा आहे. आणि
धांदांत खोट आहे. कारण भाई जगताप केशव उपाध्यांना आपल्या काही आक्षेपांवर उत्तर द्यायचंय. कारण कसं आहे, चर्चा आपल्याला वेगामध्ये पुढे नेणंही अपेक्षित आहे आणि वेळेची मर्यादा आहे. केशव उपाध्ये, प्रमुख आक्षेप आपल्यावर आता जे झाले ते म्हणजे रोजगार याबाबत दिला गेलेला आकडा, म्हणजे अर्थात केला गेलेला दावा, आणि एका व्यक्तीला मिळणारं समर्थन म्हणजे काही जनमताचा कौल नाही, अशा प्रकारचे दोन प्रमुख आक्षेप आहेत. थोडक्यात बोलला तर आपण अधिक मुद्द्यांवर चर्चा करू शकू. अगदी मोजक्या उत्तर देतो. मुळामध्ये ज्यांनी 1971 साली घोषणा केली ज्या काँग्रेस पक्षाने गरिबी हटावची, आणि वर्षानुवर्ष सत्तेवर राहिल्यानंतरही त्यामध्ये काही फरक पडला नाही, आणि तरी त्यांना असं वाटतं की 4 वर्षात मोदीजींनी अमुक केलं नाही तमुक केलं नाही, ते प्रश्न विचारायला उपस्थित करतात. ठीक आहे, लोकशाहीतला आम्ही सहिष्णू आहोत, त्यांना प्रश्नाचा अधिकार आहे, तो त्यांचा सन्मान आहे. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय झालं. याच काँग्रेस सरकार असताना 2006 साली स्वामीनाथन यांचा आयोग नेमण्यात आला होता, जो 2014 सालापर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेत होता, केंद्रात होता, राज्यात होता, त्यावेळी त्या अहवालाला हातही लावला नाही. 2000 या सरकारने तो अहवाल लागू केला. आत्ता त्या माहितीसाठी सांगतो, कदाचित वाचण्यात आलं नसेल, घाईगड राहू शकतं, स्वामीनाथन यांनी स्वतः एका इंग्रजी दैनिकात पत्र लेख लिहून सांगितलं की मी ज्या शिफारसी केल्या होत्या त्या शिफारसी जशा तशा या सरकारने अमलात आणल्या. ज्यांना 8 वर्ष हातही लावला नाही ते मात्र आज प्रश्न विचारतायत की याचं काय झालं, त्याचं म्हणजे किती काळजी होती शेतकऱ्यांची, किती खोटी काळजी शेतकऱ्यांची होती काँग्रेसच्या सरकारला, हे आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा रोजगारावरती, समजा तुम्हाला जर आक्षेप आहे, मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, EPF चा आकडा हा तर अधिकृत आकडा आहे, तो खोटा असण्याचा का संबंधच नाही. जर खोटा असेल तर तो कसा खोटा आहे सांगितलं पाहिजे. EPF चा आकडा ज्यावेळी एखादा तरुण रोजगार नोंदवतो त्यावेळी त्याची नोंद होते, मुद्राचं लोन अधिकृतपणे आकडेवारी बँकेची असते, आता ती तर काही लपोछपीची नसते, बरं त्याच्याही पलीकडे जाऊन अशी काही माहिती आहे ती उघड करा, ती करायचीच नाही. त्यामुळे मुद्दे नसल्यानं असं काहीतरी मुद्दे विचित्र बोलत बसायचं किंवा मुद्दे नसल्याने चर्चा करत बसायची आणि त्यातनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा, असा एक प्रयत्न विरोधकांकडनं गेले अनेक म्हणजे केशव उपाध्याय आपण म्हणताय की विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. आपण चर्चेला पुढच्या टप्प्यात नेतोय आणि एक अतिशय इंटरेस्टिंग आणि तुम्हाला कदाचित आवडेल अशा स्वरूपाची माहिती देतो, ती म्हणजे अशी की Z24च्याकडून आणखीन एक जनमत चाचणी झाली. याचे एक टप्प्याचे निकाल कालही आम्ही चर्चेत घेतले, आजही घेतले, आपल्याला सांगू इच्छितो. ती अर्थातच अशी आहे की लाल किल्ल्यावरून पुढच्या वर्षी कोण भाषण करणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, असा प्रश्न आम्ही लोकांना विचारला. आणि पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून कोण भाषण करणार याचा जो जनमताचा कौल आला आहे तो बहुसंख्याकानं नरेंद्र मोदींच्या बाजूनं गेलेला आहे. 65% लोकांची इच्छा आहे की पुढच्याही वर्षी नरेंद्र मोदींनीच भाषण लाल किल्ल्यावरून करावं. चर्चेच्या या टप्प्यामध्ये आपण अर्थात भाई जगताप यांना थेट प्रश्न विचारू. भाई जगताप, ज्या पद्धतीनं आपण रचना केली, अर्थात काँग्रेस पक्षानं रचना केली आहे, ज्या पद्धतीनं राहुल गांधी आक्रमक आवेशपूर्ण बोलू लागलेले आहेत, तरीही लोकांना नाही वाटत की पुढच्या वर्षी त्यांनी भाषण करावं लाल किल्ल्यावरून. थोडक्यात सांगा म्हणजे आपण पटपट पुढच्याही वक्त्यांना बोलण्याची संधी देऊ. नाही नाही नाही, मग त्यापेक्षा मला तुम्ही बोलूच नका. त्याचं कारण असं आहे, तुम्ही एक बाजू ऐकून जर तुम्ही जर दामटून नेणार असाल तर मला बोलवण्याचा काही अर्थच नाही ना. तुम्ही तुमचं चालू ठेवा की ते चालू आहे, देशामध्ये गेली 4 वर्षे चालू आहे. अहो ते केशव उपाध्यायांना किती कामगारांचं माहिती आहे, EPF म्हणजे काय जरा सांग म्हणावा, EPF म्हणजे काय, या देशाचे कायदे होते त्यात सगळे मोडून तोडून वाट लावले, तुम्ही ट्रेड युनियन कायद्याची वाटोळ केलं आहे आणि तुम्ही EPFचा आकडा सांगताय. सांगा बघू किती आकडा आहे तो, काय सांगताय तुम्ही. या देशामध्ये EPF ज्या वेळेला आला किंवा त्याचा जो क्रायटेरिया होता त्याचे जे काही निकष होते ते ह्यांनी बदललेत, ह्यांनी विकासाचे निकष बदललेत आणि विकास दाखवतात. बरं तुम्हाला नाही आम्हाला दिसणारा विकास तरी सांगा ना. आम्ही गरिबी हटावून सांगितलं ते सोडून द्या. स्वामीनाथन किती खोटं सांगतात हे लोक. अहो हे असंच राफायलबद्दल सांगत होते की याने फ्रान्सच्या पंतप्रधानाने सांगितलं, जे धांदांत खोटत होतं आताही तो खोटं सांगतोय. त्याचं कारण असं आहे की अशी कुठलीही स्टेटमेंट त्यांनी दिलेली नाही. ते काय म्हणालेत स्वामीनाथन, मी दिलेल्या ज्या सुधारणा आहेत की मी जे हे केलेलं आहे माझ्या याच्यामध्ये आयोगाने दिलेले जे समर्थन आहे किंवा त्याच्यामध्ये दिलेल्या सुधारणा आहेत त्या तशाच्या तशा स्वीकारा. त्या काय आहेत की शेतकऱ्यांचं तुम्ही भाषण करून डबल होणार नाही त्यांचं उत्पन्न, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. त्यामुळे महाराज
आपण करा, पुढच्या वर्षी आणखीन करा, आम्हाला काही त्याच्याशी लेंड आहे. आज जे देशाची परिस्थिती आहे, ज्या निलमताई मी जाता मी आता आलो त्यावेळेला मी ऐकलं, अहो ह्या देशाची परिस्थिती काय चालली जगभरामध्ये. आमचं सोडा हो, आता ते माणसं नेऊन तिकडे हे करणं मोदी मोदी झालं, संपलं ते. आता खरं सांगा की लोकांच्या ह्याच्यामध्ये पदरात काय पडलं, तरुणांच्या पदरात काय पडलं, शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं, कष्टकऱ्याच्या पदरात काय पडलं, एवढं सांगा. तुमच्या त्या बाकीच्या सगळ्या मार्केटिंग आम्ही बघतोच आहोत ना हो. आज 1,444 कोटी नुसते ह्याच्यावर ॲडव्हर्टिजमेंट खर्च करणारे तुम्ही, जे ह्या 4 वर्षामध्ये, जे 15 वर्षामध्ये कधी घडलं नाही, 10 वर्षामध्ये कधी घडलं नाही, ह्याच्या मागे कधीही घडलं नाही, ते करत राहा तुम्ही. तुम्हाला ते लकलाब, आम्हाला त्याच्याशी काय लेणदेण नाही. आणि आपण अत्यंत पोटतिडकीनं भूमिका मांडली. कामगार चळवळीतला एक यशस्वी नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. कामगारांच्या प्रश्नांवर आपण कायम बोलत असता, भाई जगताप, मुद्दा आहे हा निश्चित तुमच्याकडचा मुद्दा असू शकतो. तुम्ही केशव उपाध्यांना काही आक्षेपही मांडलेत. आपण जर समजा आक्षेप उत्तरं घेत राहिलो तर चर्चा पुढे सरकणार नाही. जो मुद्दा मी मांडला तो असा आहे की लोकांना आजही मोदींवर जास्त विश्वास का वाटतो, आणि काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केलं गेलेलं नव्या नेतृत्वाचं स्थापन हे तितकंसं स्वीकार्य का वाटत नाही. मी त्याचंही उत्तर देतो. आपण आता कसं आहे की आपण आपल्याला हवी तशी चर्चा घेऊन जा, कारण तो तुमचा अधिकार आहे. परंतु एकच गोष्ट सांगतो, त्यांनी काय म्हणाले की हे एवढं सगळं केलं मग कशाला लोकांनी आम्हाला नाकारलं, आम्ही स्वीकारलं ना हो. मग आताही तुमचा सर्वे जो म्हणताय ना तो असू द्या ना, तो तुमच्यापर्यंत. तसे सर्वे तुम्ही गुजरातच्या याच्यामध्ये तुमचेच, म्हणजे तुमचे झी टी व्हीचे सर्वे तुमचे जरा गुजरातचे पडताळून बघा, गुजरात राज्याचे तुमचे सर्वे पडताळून बघा. त्यामुळे ह्या सर्वेवर तरी 1 मिनिटापुरतं बोलू. आहे ना, आता 2019 समोर आहे, आपण पाहू ना देश समोर जाईल. कारण आता ह्यांना काहीही लपवता येणार नाही, ह्यांची सगळी पापं एक एक करून बाहेर येतात आहेत. तरुण रस्त्यावर येईल, समाज रस्त्यावर येईल, भारतीय समाज रस्त्यावर येईल, हे मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. कारण तुम्ही कितीही जरी आम्हाला स्वप्न दाखवली, कितीही जरी आम्हाला भाषणबाजी केली, तरी माझ्या कुटुंबामध्ये काय मिळतं आहे, माझ्या कुटुंबासाठी काय होतं आहे, माझ्या मुलांसाठी काय होतं आहे, माझ्या देशासाठी काय होतं हे पाहिलं जाणारच आहे ना हो. आणि ते काय आहे, तुम्ही आकडेवारीची कितीही जरी हे केलीत, जोडतोड केलीत, तरीसुद्धा ह्या देशाची आजची परिस्थिती, देशाच्या पंतप्रधानांकडनं ती अपेक्षित होती की त्यांनी काहीतरी त्याच्यावर भाष्य करावं. कारण ते प्रमुख आहेत ह्या देशाचे, परंतु त्यांनी ते भाष्य केलं नाही. काही बोलायचं, मात्र ज्या पद्धतीचे थेट आक्षेप भाई जगताप यांनी मांडले. भाई जगताप वारंवार काही प्रमुख गोष्टींवर बोलत असताना एक महत्त्वाचं वाक्य बोलून गेले, ते म्हणजे भारतात आता येत्या काही काळामध्ये लोक रस्त्यावर उतरतील. केशव उपाध्ये, अशा प्रकारची आव्हानात्मक स्थिती खरंच निर्माण होणार आहे असं तुम्हाला वाटतं? आणि नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणानंतर देशात काय वातावरण बदलेल? मी भाईंच्या मताशी 100% सहमत आहे. लोक रस्त्यावर येतील, समाज रस्त्यावर येईल, तरुण रस्त्यावर येईल, आणि हा सगळा समाज, हा सगळा तरुण, हे सगळे भारतीय पुन्हा एकदा मतपेटीतून नरेंद्र मोदी यांना घवघवीत मतांनी विजयी करतील. त्यामुळे त्या भाईंच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. केशवराव, फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडला, कारण या मुद्द्यावर मला यायचंच होतं. आणि या अनुषंगाने आपल्याला एक प्रश्न विचारतो केशवराव, तो असा आहे की आपलं सगळं नियोजन हे मतपेटी पुरतं मर्यादित आहे असा आक्षेप वारंवार होतो. आणि म्हणूनच नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणाला निवडणुकीचं भाषण म्हणून पाहिलं जातं. तशा प्रकारे आपले सहयोगी पक्ष पण आपल्याबद्दल बोलतात, आणि तशाच प्रकारचा आक्षेप विरोधकही करतात. ही चर्चा सुरुवात करताना तुम्ही हा मला प्रश्न विचारलात, हा प्रश्न मी उपस्थित केला नव्हता. आता ज्याला जास्त, म्हणजे साधारणतः असं आहे की ज्यांना जे अपेक्षित असतं त्या शब्दात मी उत्तर दिलं. असं आहे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स, अकाउंटेबिलिटी ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून म्हणाल की मी जी आकडेवारी मांडली ती आकडेवारी जर खोटी असेल तर ती जाहीर करायची. त्याच्याऐवजी असंच झालं आहे, तसंच झालं आहे, असंच झालं आहे असं विधानं करत बसण्यापेक्षा माझ्या विधानाला खोडून काढणारी काही आकडेवारी येते का? आता मगाशी काय म्हणाले, राफेलचं उदाहरण काहीतरी कोणीतरी दिलं इथे. आता राफेलमध्ये माझ्याकडे आत्ता एक इंडिया टुडेचा लेख आहे, राहुल गांधींनी 5 वेळा स्वतःच राफेलच्या किमती बदलल्या. एकदा म्हणले 700 कोटी, एकदा म्हणले 520 कोटी, एकदा म्हणले तिसऱ्यांदा म्हणले 540 कोटी. प्रत्यक्षामध्ये राफेलच्या कराची किंमतच त्यांच्या काळात झालेली नव्हती.
त्यामुळे अशी सगळी गोंधळलेली परिस्थिती विरोधकांची आहे. त्यांना कुठल्याही मुद्द्यावरती उत्तर देता येत नाही. आणि स्वामीनाथनचा उल्लेख मगाशी भाईंनी केला, भाई आता काही दिवसापूर्वी स्वामीनाथनने लेख लिहून सांगितलं की मी ज्या शिफारसी सांगितल्या त्या सगळ्या शिफारसी आत्ता जी जाहीर MSP केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. हवी असेल तर मी तुम्हाला त्या लेखाची लिंक पाठवतो. गेल्या आठवड्यातला स्वामीनाथनचा लेख आहे तो. त्याच्यामुळे जे जे आम्ही बोलतोय ते प्रत्यक्षामध्ये करतो आहोत. आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चला माझ्यासोबत कधीतरी ज्या गॅस भाई जगताप यांचा आवाज अतिशय बारीक स्वरूपात येतोय, पण ते एक प्रमुख शब्द वापरतायत की तुम्ही केलेले दावे खोटे आहेत असं वारंवार भाई जगताप सांगतात. भाई जगताप तुम्हाला वारंवार केशव उपाध्याय आव्हान देतायत की आकडेवारी सांगा. माझी आकडेवारी काय त्याला समोर सांगा. आकडेवारी सांगितली पाहिजे ना. मला दावे खोटे असतील तर ते त्यांनी खोडून काढले. ते खोडत नुसतंच म्हणतात असं झालं तसं. असं चर्चा नसते. तर्काला तुम्ही आकडेवारी दिली पाहिजे, काही पुरावे दिले पाहिजेत. ते तुम्ही देणार नाही. नुसतं मी म्हणतोय खोटं असं खोटं होत असतं का. केशव उपाध्याय भाई जगताप आकडेवारी देत आहेत. आकडेवारी सांगतो. केशवराव एवढे एक्साइट का होतात. तुम्हाला जर तुमच्या यशाची खात्री आहे तर एवढं एक्साइट होण्याचं काही कारण नाही ना. असं शांत आहे भाई की तुमच्याकडनं शिकलोय. अरे क्या बात आहे. असं आहे 516 कोटीचं एक रफायल आज जर जवळजवळ 1628 टू बी मोर स्पेसिफिक 1628 कोटीचं आज एक रफायल तुम्ही खरेदी करायला निघालात तर त्याच्यात जेवढा फरक येतो तेवढ्याचा भ्रष्टाचार. सरळ गोष्ट आहे. आणि आकडे सांगितले बरं का. हे माझे नाही आकडे, हे तुमच्या सरकारने केलेल्या करारातले आकडे आहेत. दुसरं महत्त्वाचं, आपण जे सारखं म्हणता येतात यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे पण अहो पण आता ऐकाल तर ऐकाल तर महाराज त्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असा कुठलाही क्लॉज सिक्युरिटीचा नाही. त्यामुळे तुम्ही चेक करा तुमचं तुमच्या मनामध्ये काय. मला ते आता ते जनतेला कळते. दुसरं एक महत्त्वाचं याच्यामध्ये मला आणखीन एक सांगायचं आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून आज जे काय गेल्या 4-5 वर्षामध्ये जे घडतंय बेटी बचाओ बेटी पढाओ हे म्हणजे ह्याच्यावर भिंतीवर ऐकायला बरं वाटतं. किती बेटी बचाओ किती बेटी पढाओ काय बेटींचं चाललं आहे. 7 वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये अत्याचार होतो आणि त्यांच्या पक्षाचे लोक रस्त्यावर येतात त्या ह्याला त्या ह्याला बलात्करायला सपोर्ट करायला. देशाच्या पंतप्रधानांनी साधा उल्लेख सुद्धा करू नये देशाच्या परिस्थितीचा. मॉब लिंचिंगचं बोलल्या ह्या ताई बोलल्या त्याचा साधा उल्लेख करू नये. काय अपेक्षा करायची देशाच्या जनतेने. आणि म्हणून केशवराव रस्त्यावर लोक येतीलच. आता तुम्ही त्याचा अर्थ जसा पाहिजे तसा घ्या. तुम्ही काय आमचं काहीच म्हणणं नाही त्याला. आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे. खरं तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केलात तुम्ही मीडियाची मुस्कट दाबी केली तुम्ही सगळ्यांची मुस्कट दाबी केली ज्यांनी खरं दाखवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना तुम्ही काढून मोकळं केलं तरीसुद्धा जरी झालं तरीसुद्धा सत्य हे कुठंही लपणार नाही या देशाची. आपल्याला थोडंसं थांबवतो कारण आपल्याला चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये नीलमताईंना समाविष्ट करून घ्यायचं आहे. नीलम गोऱ्हे तुमचा हात बऱ्यापैकी वेळ वर होता. दोन महान प्रवक्ते एकमेकांशी संवाद साधत होते. आपल्याकडे जी मतं आहेत ती तर मी ऐकणारच आहे पण तत्पूर्वी एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्या चर्चेत येणं अपेक्षित आहे की भारतीय जनता पक्षावर वारंवार खोटं बोलण्याचा आरोप होतो वारंवार एकाधिकारशाहीनं वागल्याचा आरोप होतो. या सगळ्या आरोपांच्या सह जो पक्ष आज उभा आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसेना ही आहे. ती केंद्रातही आहे ती राज्यातही आहे. तुमचं म्हणणं तर मांडाच पण या प्रश्नाचं पण उत्तर द्या की अशा प्रकारे सहयोगी पक्ष म्हणून तुम्हाला वाटतं की पुढच्या 9 महिन्यात तुमच्या पक्षाची फरफट होईल आणि आज लाल किल्ल्यांवरून जे बोललं गेलं त्याचा तुमच्या पक्षाला काही फायदा होणार आहे का. मुद्दा असा आहे फायदा तोट्याचा प्रश्न नाही आहे प्रसाद. नरेंद्र मोदींच्या या भाषणाच्या मध्ये जेवढं त्या विचाराचं समोर आहेत तसं मागच्या बाजूला संपूर्ण जे बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी आहे ते जर का तुम्ही पाहिलं तर शाकाहारी मांसाहारीचा वाद पशु सगळे निर्यात केले जाणार होते ते शेवटच्या क्षणी दबावामुळे त्या संपूर्ण समाजाचं 1 कोटी रुपयांचं नुकसान होऊन ते थांबवणं असेल. त्याचबरोबर आत्ता भाईंनी जसा उल्लेख केला किती ठिकाणी राजाश्रय जो गुन्हेगारीला मिळालेला आहे
त्याच्यासारखा मुद्दा असेल. चौथा मुद्दा जो आहे तो दुही माजवायची कुठेतरी आणि दुही माजवल्यावरती त्याचा फायदा घ्यायचा. गढूळ वातावरण झालं तरी पर्वा नाहीये. लोक एकमेकाच्या अक्षरशः म्हणजे विषारी सगळीकडे अपप्रचार होत आहेत. त्याच्यामध्ये प्रशासन आपल्याला संपूर्णपणे काबूच्या बाहेर गेलेलं दिसत आहे, त्याची पर्वा नाही आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणाच्या पाठीमागे जर का तुम्ही पार्श्वभूमी पाहिली ना, तर असे हातात दंडुके घेतलेले लोक, कोणी मीडियावरती दंडुका उभारलेला आहे, तर कोणी मांसाहारी लोकांवरती उभारलेला आहे, तर कोणी अजून शेतमजूर किंवा बाकीच्या लोकांच्यावर उभारलेला आहे. कामगार आहेत एका बाजूला, एका बाजूला जे लोक न्यायाची भाषा करतात त्यांचेच लोक महिलांवरती अत्याचार करतायत. म्हणून खरा प्रश्न असा या सगळ्यामध्ये की या भाषेच्या पाठीमागचं दुहेरी जे भाषण आहे, एक भाषण लाल किल्ल्यावरचं आहे आणि एक भाषण कृतीमधून ठिकठिकाणी जे दिसतं आहे की जे शिवसेनेला आम्ही जे समोर बोलतो आहे अप्रिय असलं तरी सुद्धा फायदा तोट्याचा प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न असा आहे की लोकांशी इमान ठेवण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात आमचे वैचारिक मतभेद आहेत म्हणून आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि आमची अपेक्षा ती पूर्ण होत नाहीये म्हणून आम्ही मतभेद मांडतोय आणि त्याच्यावरती आम्हाला उत्तर मिळते. पण आम्ही व्हीएममुळे निवडून येतोय, आम्ही मतपेटीतून निवडून येतोय. अरे पेशंट जिवंत आहे पण संपूर्ण तो त्याच्या शरीराची काय अवस्था झाली हे बघण्याची संवेदनशीलता मी भारतीय जनता पक्षाकडून ठेवू शकेन की नाही याबद्दल मला प्रश्न वाटतोय. नीलमताई, आपण जो मांडलेला मुद्दा होता तो भाई जगतापांना बऱ्यापैकी आवडलेला दिसतोय, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि एकूणच हावभाव हे बरंच काही व्यक्त करतात. पण केशव उपाध्ये, अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या नीलमताईंच्या माध्यमातून झाले. त्या म्हणतात, जनतेशी इमान राखलंय का या सरकारने? लाल किल्ल्यावरचं भाषण वेगळं असतं आणि कृतीत असलेली वक्तव्य आणि कृतीत होणारी वक्तव्य वेगळी आहेत. अतिशय आव्हानात्मक अशी स्थिती तुमच्या समोर आहे असं नाही वाटत का? केवळ मतांच्या साठीच्या राजकारणासाठी आपली वक्तव्य असतील असं धरून चालायचं? असं आहे की खरं म्हणजे हा विषय मी जाणार नव्हतो, पण नाईलाजाने भाष्य करतोच की जर इमान आणि कृती उक्तीची जर भाषा असेल तर मग शिवसेना म्हणजे शिवसेनेचं काय धोरण आहे याच्यामध्ये? म्हणजे जर त्यांना जसं वाटतं हे सरकार बेईमान आहे, सरकार काही कामाचं नाही, काय पेशंट वगैरे भाषा वापरल्या त्यांनी, तर मग ते या सरकारमधल्या प्रत्येक कॅबिनेटच्या निर्णयात सहभागी आहेत. म्हणजे ते जनतेशी इमानदार नाहीत असा त्याचा अर्थ काढायचा का? जर तसं नसेल, जर शिवसेना मग त्याचा अर्थ मग त्यांचं त्यांच्याच कृती आणि उक्तीमध्ये अंतर आहे, शिवसेनेच्या उक्ती आणि कृतीमध्ये अंतर आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा का? त्यामुळे राजकीय स्वरूपाच्या चर्चा ह्या वेगळ्या आहेत, वास्तवातल्या वस्तुस्थिती वेगळी आहे. जनतेशी शेवटी असं आहे की भारतीय जनता पार्टीचा विश्वास हा जनतेशी आहे. शेवटी असं आहे, मगाशी भाईनी उल्लेख केला, अहो माझं भाई अगदी काय तुमचं मुळात 516 कुठे आकडा पण नव्हता, थोडा अधिक इतिहास काढून बघा, पण तेही चला मान्य करतो, पण मुळामध्ये ते कुठला आकडा नक्कर असेल तर करायचं? राहुल गांधीने विचारा, गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी 5 सभा, माझ्याकडे रेकॉर्ड त्यांच्या क्लिप आहेत, 5 आकडे त्यांनी कोट केलेत, 700 कोटी, 520 कोटी, 540 कोटी. त्यामुळे एकदा नेमका आकडा आरोप करताना तरी एका आकड्याचा करा, किमान तुमच्या सरकारने केलेला तेवढं तरी पाळा, तेवढा गांभीर्याने तरी समोरच्याला घेऊ द्या, इतकं तरी किमान राहुल गांधींकडे अपेक्षा ठेवायची नाही का मला सांगा? त्याच्यामुळे बरं, मीडियाच्या काय मीडियावर दंडुकाशाही. आता मीडियाच्या दंडुकाशाहीवरती मी तुम्हाला प्रसाद काथे आठवण करून देऊ इच्छितो. 4 वर्षापूर्वी 2013 साली, 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, अगदी ज्या मुद्द्यावर बोलतो, एका काँग्रेसच्या खासदारांनी, ज्यांची या महाराष्ट्रात एक चॅनल आहे, त्यांनी मोदींना मुख्यमंत्री असताना संत म्हणाले होते. काँग्रेस पक्षाने त्या खासदाराला नोटीस दिली आणि त्यांना माफी मागायला लावली. या महाराष्ट्रातलं सहिष्णुतेचं मीडियावरच्या दबावाचं याच्यापेक्षा उदाहरण कुठलं असू शकेल? याला आणि त्या आम्हाला सहिष्णुतेबद्दल बोलणार? ज्या 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 स्वातंत्र्य, म्हणजे असं आहे की आज 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी सगळे मतभेद विसरून या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला हे मान्य करायचं आणि ते मान्य करतो सगळे आपण. पण आजपर्यंत काँग्रेस पक्ष सहिष्णू गप्पा मारतो, पण लोकसभेमध्ये सावरकरांच्या तैलचित्राला आदरांजली व्हायला किती काँग्रेसचे नेते जातात तो हे आम्हाला सहिष्णुता शिकवणार. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा थोडीशी वेगळ्या दिशेला जातीये. मी तुम्हाला यासाठी थांबवतोय, कारण तुमच्या आक्षेपांमधून एक जो प्रमुख मुद्दा आला तो शिवसेनेबद्दलचा होता, त्याच्यावर नीलमताईंना उत्तर द्यायचं आहे. पण नीलमताई, तुमच्या उत्तराच्या आधी एका गोष्टीचा मी पुनरुल्लेख करू इच्छितो आणि तो असा आहे, तो अर्थातच जनमत चाचणीचा आहे. आपण असं म्हणता की हे सरकार जनतेशी इमान राखतं का हा प्रश्न पडतो, हे सरकार मतपेटीपुरतं आहे का असा प्रश्न पडतो. इतके सगळे प्रश्न तुम्हाला पडतात आणि त्या सरकारमध्ये तुम्ही सहभागी असता.
इतके सगळे प्रश्न तुम्हाला पडतात आणि जर ते जनतेला पडत असतील तर मग जनता 65% असं का म्हणते की पुढचं लाल किल्ल्यावरचं भाषण पण मोदींचं असलं पाहिजे? हे बा प्रसाद, आत्ताचा जो झालेला सर्व्हे आहे, अजून निवडणुकीला 8 महिने आहेत, 9 महिने आहेत का 4 महिने आहेत ते तुम्हाला कोणाला उत्तर माहिती असेल तर मला कळलं तर बरं होईल. जरा पॉलिटिकल अनालिस्ट आणि राजकीय कार्यकर्त्यांना भरपूर संभ्रमित ठेवण्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये पद्धतशीरपणे पावलं आखत असतं, एक भाग. त्याच्यामुळे आजचा जो सर्व्हे आहे तो सर्व्हे 6 महिन्यांनी किंवा 11 महिन्यांनी काय बदलेल हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे आजचा सर्व्हे हा काही निर्णायक आणि शेवटचा सर्व्हे नाही आहे, तुमच्या कामाचा तो भाग आहे. त्यामुळे रोज आम्हाला सर्व्हे बघायला मिळणार आहेत, भाग एक. दुसरं, हा सर्व्हे म्हणून मतदानाची टक्केवारी ठरत नाही, एक. दुसरा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की आमचं जे राजकीय भूमिका आहे, मी मगापासून सांगितलं, तुम्ही स्वतः शिवतीर्थावरती माननीय उद्धवजी ठाकरे यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि सातत्याने ज्या मुद्द्यांच्या वरती काँग्रेसच्या चुका झालेल्या आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही इथे सरकार होतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, धर्माच्या संदर्भातले मुद्दे असतील, याच्यात आमचे मतभेद आहेत ना, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आमची जी अपेक्षा होती की मग ती अयोध्येच्या संदर्भामध्ये असेल किंवा सरकारमध्ये गेल्यावरती, आम्ही तर कधी असं अपेक्षितच केलं नव्हतं ना की शाकाहाराच्या विषयावरून एवढं मोठं समाजामध्ये दुई माजवून मग तिथे ठराविक समाजाचे लोक कसे निवडून येतील बघणं, म्हणजे खूपच आपण हीन स्तरावरती जातोय असं दिसतंय स्पष्टपणाने जे आहे ते. आणि त्याच्यावरती प्रत्येकावरती रामबाण उत्तर हेच आहे की आम्ही आता निवडून आलेलो आहे. तर प्रश्न असा आहे की मग आता समजा एखाद्या ठिकाणी कुठे निवडून आलेले आहेत, एखाद्या ठिकाणी पडले सुद्धा ना, भंडाऱ्यामध्ये पराभूत झालात ना. आणि मुद्दा असा आहे की मंत्री शेवटी वेगवेगळं जरी काम करत असतील तरी त्याचं संपूर्ण नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती बहुमत ज्यांच्याकडे असतं, मोठा पक्ष असतो त्यांच्याचकडे असतं. दुसरा प्रश्न असा आहे, आता परत प्रसाद तू म्हणशील की आता थांबा, हो प्रशासन सगळं एवढं गोंधळलेलं अनेक ठिकाणी जे दिसतं आहे त्याची कारणं काय आहेत? आणि एका मुख्यमंत्री कार्यालयात मी मध्येही बोलले तुमच्याकडे, 100-100 2-2 OSDs नेमलेले आहेत सगळ्या ठिकाणी. अशा वेळेला कुठल्या डिपार्टमेंटमधल्या सचिवाला किंवा कुठल्या मंत्र्याला खरोखर काम करता येतं आहे याचं उत्तर आजच्या घडीला मिळू शकत नाही ना. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे, बरं यांचा लोकसहभाग जो आहे त्या याच पक्षाशी संबंधित संघटनांचा लोकसहभाग प्रत्येक ठिकाणी, शिक्षण असेल किंवा पर्यावरण असेल किंवा कुठलाही विषय असेल, समाजातले खऱ्या अर्थाने कोण जे इंडिपेंडंट किंवा कुठल्या पक्षात नसणारे जे लोक आहेत यांचा लोकसहभाग यांच्याकडे बाजूनी काय आलेला आहे, किंवा त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे प्रत्येक जणाने की आम्ही सरकारला सहकार्य देणार नाही म्हणून. त्यामुळे शिवसेना भाजपचा जो मुद्दा आहे, तुम्ही का आहात हा जो प्रश्न आहे ना, त्याचं 2 वाक्यामध्ये उत्तर हे आहे की आम्ही विचाराने आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही NDA आणि भाजपच्या बरोबर काम आहे आमचे, त्यांच्याशी काँग्रेस राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी मतभेद होते, परंतु कार्यपद्धती जसजशी दिसत चालली आहे त्याच्यामध्ये आम्हाला मानणं कर्मप्राप्त आहे. आम्ही असं बोलू शकत नाही बरं केशव किंवा हे प्रचारक सगळे जे तुम्ही बोलताय ते इश्यू डायव्हर्ट करणं, मी हे बोलल्यावरती मी काय बोलले, मी देशाची परिस्थिती मांडली सगळी जी आहे ती, त्याच्यानंतर केशव उपाध्ये कुठे गेला, बिंग अ व्हेरी स्मार्ट स्पोक्स पर्सन राज्याच्या मंत्र्यांवरती जाऊन पोहोचला. अरे मॉब लिंचिंग वगैरे हे काय महाराष्ट्रात फक्त घडलेल्या घटना आहेत का? महाराष्ट्रासारख्या आंध्र, ओरिसा, नॉर्थ ईस्ट सगळीकडे घडलेल्या घटना आहेत याच्यात ज्या आहेत त्या. आणि म्हणून प्रश्न असा या सगळ्यामध्ये की ही प्रवृत्ती आहे केशव, हा प्रश्न एका पक्षाचा नाही आहे, या प्रवृत्तीला खतपाणी कुठून मिळतं आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे. आणि फक्त मॉब लिंचिंगचाही प्रश्न नाही आहे, गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असताना आज आपण बघतो देवळामध्ये जाऊन जर का बलात्काराच्या घटना घडून तिथे आरोपीला संरक्षण मिळत असेल तर कुणाकडे न्यायासाठी बघायचं आपण? काल नागपूरमध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला आणि तिचे डोळे फोडलेले आहेत आरोपींनी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी. मी सगळ्याचं म्हणणार नाही की सरकार हे बलात्कार. निलमताई, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. केशव उपाध्ये तुमच्याकडून आणि त्याचबरोबर भाई जगताप आणि निलमताई यांना आपण शेवटची 30-30 सेकंद देतोय. केशव उपाध्ये, शेवटची 30 सेकंद तुमच्याकडून समप अर्थात सारांशाचा तुमची प्रतिक्रिया हवी आहे. नाही नाही, असं मुळामध्ये निलमताई तुम्ही म्हणताय आणि त्या त्या जे मॉब लंचिंगचा विषय आला त्या त्यावेळी सरकारने ठोस भूमिका घेतल्या आहेत, पंतप्रधान त्या त्यावेळी बोललेल्या आहेत, गृहमंत्र्यांनी त्या भूमिका घेतली आहे, किंबहुना त्यातल्या अनेकांना अटक झाली, चार्जशीट झाली आणि कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे मुळामध्ये काही घडलंच नाही, काही घडल्यानं सगळे मोकाट फिरलेत आणि कायदा काम करत नाही असं म्हणणंसुद्धा हे या सरकारवरती अन्यायकारक ठरेल. आपली टीका जरूर करा पण ती टीका वास्तवाला धरून असली पाहिजे, एवढी माझी माफी अपेक्षा आहे. बाकी आपल्या टीकेचं एक लोकशाहीतला संवेदनशील घटक या न्यायाने नेहमी स्वागत आहे, तुम्ही करा किंवा बाईंनी केली तरी. शेवटी असं
आहे की गेल्या 4 वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या त्या गोष्टी भ्रष्टाचारापासून अनेक गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला. मुलींच्या आयुष्यामध्ये 7 कोटी संडास टॉयलेट बांधून झालेत, मुलींच्या शाळेतलं गळतीचं प्रमाण त्यामुळे कमी झालं, हे अहवाल आला आहे. जागतिक स्तरावरती अर्थव्यवस्था सुधारली आहे हे सांगितलं जातं, अनेक अर्थसंस्था सांगतायत. त्यामुळे हे सगळे खोटे आणि फक्त आम्हाला आमच्या एका चष्म्यात नाही बघतो आहोत, एका विशिष्ट चष्म्यात नाही बघतो आहोत, त्यामुळे आम्हाला हे सरकार वाईटच दिसतं आणि ते वाईट दिसतं तसंच आम्ही बोलणार अशी भूमिका घेऊन जर काही जण बोलत असतील तर त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यांचं स्वागत आहे, ते त्यांनी बोलत राहावं. या शेवटी या देशातल्या जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो विकास आम्ही करू, एवढं शेवटी बोलतो मी. शेवटची 30 सेकंद नीलम ताई तुमची प्रतिक्रिया हवी आहे. एक तर पहिला भाग त्याच्यामध्ये जो आहे तो काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि आमचं राज्यामध्ये मुख्यतः जरी महाराष्ट्रामध्ये अस्तित्व असलं तरीसुद्धा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून बोलेल तसं करेल अशी बाळासाहेब ठाकरे यांची जशी भूमिका होती आणि अटल बिहारी वाजपेयी जसं सगळ्यांना सामावून काम करत होते त्या प्रकारची कार्यपद्धती आम्हाला अपेक्षित आहे. परंतु अंतिम निर्णय या संदर्भामधला लोकसभा विधानसभेच्या संदर्भातला माननीय उद्धवजी ठाकरे घेतील. पण तुम्ही किती वेगवेगळे सर्वे केले आम्ही त्याचा अभ्यास नक्की करू, परंतु आमचाही एक स्वतःचा सर्वे शिवसैनिकांच्या मार्फत चालू असतो आणि त्यानुसार पक्षाचा निर्णय होणार. भाई जगताप शेवटची 30 सेकंद आपल्यासाठी आहेत. आपल्याला वाटतं की येत्या 9 महिन्यामध्ये कारण आज 15 ऑगस्ट आहे, बरोबर 16 मेला या प्रकारच्या वातावरणातली किंवा गेल्या 5 वर्षांची मुदत संपती आहे, येत्या 9 महिन्यात परिस्थिती बदललेली असेल, 30 सेकंदामध्ये कृपया उत्तर द्या. नाही नक्की त्यांचं परिस्थिती बदलेल, त्याचं कारण लोकांच्या अपेक्षाचं जे काही अपेक्षा होत्या गेल्या 4 वर्षामध्ये पहिली 9-9 लाईची गेली 2-3 वर्ष प्रत्येक जण म्हणत होता की ह्यांना संधी दिली पाहिजे, ती संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये प्रत्येक वेळेला ह्या देशाच्या ऐक्याला ह्या देशाच्या एकतेला धोकाच निर्माण झालेला आहे. त्यांचे स्वतःचे हे जे आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यांच्या मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप आहेत, म्हणजे ही देशाची परिस्थिती कधी नव्हती हो, ते किती जरी गोडगोड बोलले तरी. आणि त्यामुळे ही परिस्थिती बदलावी, ती बदलेल अशी अपेक्षाच ठेवणं एवढंच माझ्या हातात आहे, परंतु देशाची जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि या गोष्टीचा रिफ्लेक्शन या गोष्टीचं प्रतिबिंब हे येणाऱ्या 2019 निवडणुकामध्ये नक्कीच उमटेल असं मला खात्रीपूर्वक वाटतंय. भाई जगताप त्याचबरोबर नीलम गोऱ्हे आणि केशव उपाध्ये आपल्या तिघांचेही आभार, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. रोकठोकमध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र जाता जाता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवेश जितका उत्साहपूर्ण असतो तितकाच तो नियोजनबद्ध आणि दूरदर्शी असतो. या आवेशाच्या बळावरच त्यांनी आपल्या सरकारचं गाडं गेली 4 वर्ष हाकलं आहे. पुढल्या 9 महिन्यात त्यांचा हा आवेश कायम असेल, कारण 2019 निवडणूक जिंकण्याचं लक्ष मोदींच्या डोळ्यासमोर आहे. या आवेशाला विरोधक कितपत ताकदीनं उत्तर देतात ते पाहायचं. रोकठोकमध्ये आपण इथंच थांबूया. यापुढच्या ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.